नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वर विद्यामंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सरशे स्वागत आहे आपण आत्तापर्यंतही आमच्या ज्ञानेश्वर विद्यामंदिरात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज मी तुमच्यासाठी एक छोटंसं भाषण घेऊन आले भाषणाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छोटेशे दोन हजार तेवीसचं भाषण तर व्हिडिओला स्किप न करता मुलांना तुम्ही हे भाषण तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तर चला सुरू करू भाषणाला सुप्रभात आदरणीय प्राचार्य महोदया शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मला आपल्या संविधानाचे जनक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काही ओळी सांगण्याचा मान मिळाला सर्वप्रथम मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो इच्छिते आंबेडकर जयंती ही डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला दरवर्षी हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो आपण सर्व त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखतो पण त्यांचे योगदान एवढ्या पुरते मर्यादित नाही ते एक अतिशय प्रतिभान प्रतिभावान व्यक्ती वाहते ते राजकारणी समाजसुधारक न्यायशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते भारतीय समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच लढा दिला ते दलितांचे नेते होते डॉक्टर आंबेडकर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये कायदा मंत्री बनले परंतु भारत सरकारमध्ये त्यांचा प्रभाव नसल्यामुळे ती निराश झाल्याने त्यांनी एकोणीसशे मध्ये राजीनामा दिला हिंदू सिद्धांतात अस्पृश्यता कायम राहिल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि त्यांच्या दोन लाख अनुयायी दलितांसह ते बौद्ध झाले त्यांनी एक पुस्तक लिहिले द बुद्धा अँड हिज धम्म एकोणीसशे सत्तावन्न मध्ये प्रकाशित झाले होते हे पुस्तक दोन हजार पुनर्प्रकाशित करण्यात आले एकोणीसशे तेवीस मध्ये डॉक्टर आंबेडकर बाबासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना केली ज्याचा उद्देश शिक्षणाच्या महत्वाबद्दल जागरूकता पसरवणे आणि आपल्या देशातील निम्न वर्गीय लोकांची आर्थिक स्थिती वाढवणे आहे शिक्षित करा आंदोलन करा संघटित करा या घोषणेखाली त्यांनी भारतातून जा जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी एक सामाजिक चळवळ देखील चालवली सर्व मानवांच्या समानतेच्या नियमाचे पालन करून भारतीय समाजाची पुनर्बांधणी करण्याची त्यांची इच्छा होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये अस्पृश्य लोकांसाठी समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महाड महाराष्ट्र येथे मोर्चाचे नेतृत्व केले दलितांना पाण्याला स्पर्श करण्यास किंवा चाकण्याची परवानगी नव्हती जातीविरोधी पुजारीविरोधी आणि मंदिर प्रवेशाच्या आंदोलनासारख्या सामाजिक चळवळी सुरू केल्याबद्दलही त्यांचे स्मरण केले जाते एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी काळाराम मंदिर नाशिक महाराष्ट्र येथे मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व केले ते हॉयस रॉयचे सदस्य होते आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर एक नजर टाकूया डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे सातमध्ये मॅट्रिक केले त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बी ए त्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये अर्थशास्त्रात पी एच डी पदवी देखील मिळवली ते चौसष्ट विषयांमध्ये पारंगत होते त्यांना अकरा भाषाही प्रगल्भपणे बोलता येत होत्या त्यांच्याबद्दल आणखी एक तथ्य म्हणजे शिक्षण पूर्ण करणारे ते पहिले दलित होते डॉक्टर भीमराव आंबेडकरांना एकोणीसशे नव्वद एप्रिलमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांनी भारतीय मजूर पक्ष म्हणून ओळखला जाणारा राजकीय पक्षही स्थापन केला आपल्या देशातील तरुणांसाठी ते खरे प्रेरणास्थान आहेत आपण सर्वांनी त्यांचे आणि त्यांच्या महान तत्वांचे पालन केले पाहिजे धन्यवाद अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपलेला आहे आजचं भाषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलवर करा धन्यवाद